वक्त बदला, सोच बदली, लेकिन वक्त के साथ एक चीज नहीं बदली, वो है एक अटूट विश्वास खूबसूरती का, एक अनमोल रिश्ता खूबसूरती का। रतनलाल सी बावना ज्वेलर्स, जहाँ विश्वास ही परंपरा है। जळगाव जिल्ह्यात कांदे पिकाला हमी भाव मिळावा म्हणून जिल्हाधिकारी कार्यालय समोर ट्रॅक्टर भरून आणलेल्या कांद्याचे मोफत वाटप करून शेतकऱ्यांनी अभिनव आंदोलन केले। यावेळी कांदे उत्पादकांनी कांद्याला योग्य भाव मिळावा यासाठी जिल्हा प्रशासनाला विविध मागण्यांचे निवेदन दिले। कांदे उत्पादकांनी पिकवलेल्या कांद्याला बाजारात कवडी मोल भाव मिळत आहे, कांदा विक्रीतून उत्पादनाचा खर्च देखील मिळत नसल्याने शेतकरी संकटात सापडला आहे। सरकारच्या उदासीन धोरणामुळे शेतकऱ्यांवर अन्याय होत असून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलेले अनुदान देखील अतिशय कमी आहे। शासनाच्या धोरणाचा व कांद्याला मिळणाऱ्या कमी भावाचा सर्व शेतकऱ्यांनी निषेध व्यक्त करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन स्थळी मोफत कांद्याची वाटप करण्यात आले। आजच्या आंदोलनाचा खरा विषय असा आहे की आजच्या या आंदोलनामध्ये कांदा उत्पादक शेतकरी अत्यंत हैराण झाले असून भावाभावी आज शेतकऱ्यांवर आत्महत्याची वेळ आलेली आहे। आज आपण जर बघितलं तर 100 ते 125 रुपये मन म्हणजे साधारणतः 300 रुपये क्विंटलचा हा कांदा, याला मुजुरीपासून तर शेवटपर्यंत 4 महिन्याचं हे पीक असतं, अत्यंत अल्पावधीमध्ये येणारं हे पीक, अत्यंत नाजूक असलेलं हे पीक, शेतकऱ्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आणि कमी पाणी जिथे असतं त्या ठिकाणी या कांद्याचं उत्पादन घेतलं जातं। रिंगणगाव आणि विखरण या परिसरामध्ये आम्ही खर्चीहून सर्व शेतकरी आलेलो आहे। या शेतकऱ्यांच्या उत्पादनामध्ये आज जर इतका खर्च झालेला आहे तो खर्च सुद्धा आज निघत नाही, आणि जर समजा खर्च निघत नसेल, जर समजा आता मागच्या कालावधीमध्ये शासनाने कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जो कांदा दिला त्याला आपण 200 रुपये अनुदान देऊ असं म्हटलं, परंतु आज 90% शेतकरी, एवढं नव्हे तर 95% शेतकरी हे खाजगी व्यापाऱ्यांना कांदा देतात, आणि ह्या खाजगी व्यापाऱ्यांना दिलेला कांदा हा जर मार्केटमध्ये जातच नाही तर त्याला अनुदान मिळेल कसं, हा मोठा प्रश्न आहे। आणि शासनाने ही शेतकऱ्यांची दिशाभूल चालवलेली आहे। शासनाला जर समजा या कांद्यावर अनुदान द्यायचं असेल तर ज्याच्या सातबाऱ्यावर कांदा पीक हे लावलेलं आहे त्याला अनुदान देणं एक क्रमप्राप्त आहे। 30,000 रुपये खर्च आहे आणि आज त्याचा भाव 200-250 रुपये क्विंटलवर येऊन बसलेला आहे। आज शेतकऱ्याला कशाला परवडत आहे का तो परवडत? तर कांदा हा उत्पन्न शेतकऱ्याला परवडबल भाव पाहिजे। शेतकऱ्याची निवड सरकारने फसवणूक केली, अनुदान देऊ आणि आता कांदा सुरुवात झाला नेता निघाला ते बाकीचे शेतकरी काय करतील? तर माझं मत असं आहे की 7-12 वरच शेतकऱ्याला हमी भाव काय द्यायचा असेल त्यांनी शेतकऱ्याला तर त्या उतार्यावरच द्यावा। यावेळी शेतकरी रवी देशमुख, बापू माळी, उखा माळी, सुपडू माळी, बापू मराठे, सुभाष माळी, गोपाळ माळी, वसंत वाघ, पंकज वाणी, अमित वाणी, प्रशांत वाणी, रवींद्र वाणी आदी शेतकरी उपस्थित होते। शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या कांद्याला हमी भाव मिळत नसल्याने आले। यावेळी रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांनी आपली दुचाकी बाजूला लावून कांदे घेण्यासाठी एकच धावपळ सुरू केली। यावेळी नागरिकांची मिळेल त्या पिशवीत कांदे घेण्यासाठी झुंबड उडाली होती। एकीकडे संतप्त शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू होते तर दुसरीकडे नागरिक मोफत कांदे घेण्यासाठी दुचाकीच्या डिक्कीत कांदे भरण्यात मग्न होते। जळगावहून धर्मेंद्र सोबत आनंद शर्मा, इंडिया अब तक न्यूज, मराठी।